पहले भारतीय जनता पार्टी सिल्लोड सोयगाव मतदार संघाचा मुख्य प्रवक्ता म्हणून काम करतोय. या सरकारने जे शेतकऱ्यांची यादी दाखल केलेली आहे की या तालुक्यामध्ये 65 गाव किंवा त्यांनी जे जे लोकांच्या यादीमध्ये जे नाव दाखवलेले आहे ते सर्व चुकीच्या पद्धतीने दाखल केलेले आहे. आणि ह्या यादीचं खरोखर जर आपण निरीक्षण केलं तर खरोखर जे खरं पात्र शेतकरी आहेत त्यांचा कुठं ह्या यादीमध्ये नाव निशाणसुद्धा दिसत नाही. आणि आपण जर बघितलं की देवेंद्र फडणवीस सरकारने नेट सेट पॉली हाऊस कांदा चाळ यावर सुद्धा कर्ज घेतलं असतं ते सुद्धा माफीमध्ये त्यांनी काढले होतं. त्यांचा सुद्धा विचार करण्यात आलेला होता. परंतु ह्या सरकारने केवळ आणि केवळ 2 लाखापर्यंतच कर्जमाफी केलेली आहे. म्हणजे 2 लाखाच्यावर 1 रुपयासुद्धा गेला तर त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार नाही. कारण 2 लाख जर आपण 1.5 लाख रुपये कोणत्या शेतकऱ्याने कर्ज घेतले तर त्या कर्जाचं व्याज असेल ते 2 लाखाच्यावर जातं. आणि जर असे शेतकरी 2 लाखाच्यावर गेले तर मग ही नेमकी ही जी कर्जमाफी आहे ही मिळाली कोणाला? म्हणजे फार लिमिटेड लोक. आणि त्यांच्या जर आपण त्या शेतकऱ्यांचा जे म्हणतात की ऑनलाईन आम्ही सर्व विचार केलेला आहे त्यांचं सर्व बायोडाटा आम्ही जमा केलेला आहे तर ऑनलाईनमध्ये असे कोणते शेतकरी आहेत? मला तरी वाटत नाही तालुक्यामध्ये किती शेतकरी आहे. सरसरा 90% आपल्या खेड्यामध्ये शेतकरी असतात. त्यापैकी 10% शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट त्याचा फायदा झाल्याचं या कर्जमाफीमुळे दिसत नाही. म्हणून ही फसवी आणि जनतेला शेतकऱ्यांना बेकूफ बनवणारी घोषणा आहे. आणि यापूर्वी त्यांनी मार्चमध्ये आम्ही कर्जमाफी करू आणि खरं म्हणजे त्याचं काही अर्थसंकल्पात कुठं त्यांचा नाव लेश नाही आहे. अर्थसंकल्प त्यांनी तरतूद नाही आहे. आणि हे तरतूद नसल्यामुळे केवळ हवेत गोळ्या मारण्याचं काम हे सरकार करत आहे. शेतकऱ्याला त्याचा फायदा किंवा त्या कर्जमाफीचा कुठल्याही प्रकारचा फायदा होताना काही आज तरी दिसत नाही. म्हणून ही जी काही या ठाकरे सरकारने जी केलेली कर्जमाफी ही फसवी आहे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी. अशोक तायडे भारतीय जनता पार्टी सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचा मुख्य प्रवक्ता म्हणून काम करतोय. या सरकारने जे शेतकऱ्यांची यादी दाखल केलेली आहे की या तालुक्यामध्ये 65 गाव किंवा त्यांनी जे जे लोकांच्या यादीमध्ये जे नाव दाखवलेले आहे ते सर्व चुकीच्या पद्धतीने दाखल केलेले आहे. आणि ह्या यादीचं खरोखर जर आपण निरीक्षण केलं तर खरोखर जे खरं पात्र शेतकरी आहेत त्यांचा कुठं ह्या यादीमध्ये नाव निशाणसुद्धा दिसत नाही. आणि आपण जर बघितलं की देवेंद्र फडणवीस सरकारने नेट सेट पॉली हाऊस कांदा चाळ यावर सुद्धा कर्ज घेतलं असतं ते सुद्धा माफीमध्ये त्यांनी काढले होतं. त्यांचा सुद्धा विचार करण्यात आलेला होता. परंतु ह्या सरकारने केवळ आणि केवळ 2 लाखापर्यंतच कर्जमाफी केलेली आहे. म्हणजे 2 लाखाच्यावर 1 रुपयासुद्धा गेला तर त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार नाही. कारण 2 लाख जर आपण 1.5 लाख रुपये कोणत्या शेतकऱ्याने कर्ज घेतले तर त्या कर्जाचं व्याज असेल ते 2 लाखाच्यावर जातं. आणि जर असे शेतकरी 2 लाखाच्यावर गेले तर मग ही नेमकी ही जी कर्जमाफी आहे ही मिळाली कोणाला? म्हणजे फार लिमिटेड लोक. आणि त्यांच्या जर आपण त्या शेतकऱ्यांचा जे म्हणतात की ऑनलाईन आम्ही सर्व विचार केलेला आहे त्यांचं सर्व बायोडाटा आम्ही जमा केलेला आहे तर ऑनलाईनमध्ये असे कोणते शेतकरी आहेत? मला तरी वाटत नाही तालुक्यामध्ये किती शेतकरी आहेत. सरसरा 90% आपल्या खेड्यामध्ये शेतकरी असतात. त्यापैकी 10% शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट त्याचा फायदा झाल्याचं या कर्जमाफीमुळे दिसत नाही. म्हणून ही फसवी आणि जनतेला शेतकऱ्यांना बेकूफ बनवणारी घोषणा आहे. आणि यापूर्वी त्यांनी मार्चमध्ये आम्ही कर्जमाफी करू आणि खरं म्हणजे त्याचं काही अर्थसंकल्पात कुठं त्यांचा नाव लेश नाही आहे. अर्थसंकल्प त्यांनी तरतूद नाही आहे. आणि हे तरतूद नसल्यामुळे केवळ हवेत गोळ्या मारण्याचं काम हे सरकार करत आहे. शेतकऱ्याला त्याचा फायदा किंवा त्या कर्जमाफीचा कुठल्याही प्रकारचा फायदा होताना काही आज तरी दिसत नाही. म्हणून ही जी काही या ठाकरे सरकारने जी केलेली कर्जमाफी ही फसवी आहे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे.